प्रशासन सुस्त आहे आज या राज्यामध्ये साधारणतः मंत्र्यांनी विकासासाठी उन्नतीसाठी प्रगतीसाठी राज्याला विकासाच्या वाटेवर गतीने नेण्यासाठी जी खाती आणि मंत्रालय पूर्ण शक्तीने चालवायची त्याऐवजी आत्ता राज्यामध्ये टोमणे मंत्रालय केंद्र सरकारवर टीका मंत्रालय महिलांना जे यात्रा करणारं मंत्रालय आणि विरोधकांचा सूड घेणारं मंत्रालय एवढीच मंत्रालय सुरू आहे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाते पण ते महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देशाच्या प्रगतीसाठी नाही गरिबी हटवण्यासाठी नाही बेरोजगारी हटवण्यासाठी नाही आतंकवाद हटवण्यासाठी नाही समस्या हटवण्यासाठी नाही दारिद्र्य हटवण्यासाठी नाही तेलंगाणेच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा होते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांशी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री चर्चा करतात विश्वगौरव देशाच्या प्रगतीसाठी चोवीस तास कष्ट करणारे मेहनत करणारे जगामध्ये या देशाला गौरवाचं स्थान प्राप्त व्हावं यासाठी अहोरात्र झटणारे नरेंद्र मोदींना कशा पद्धतीने हटवता येईल यासाठी बैठक होते अपेक्षा एवढीच आहे आता तरी आम्हीच राजकीय साक्षर आहोत आम्हीच राजकीय हुशार आहोत केंद्रावर टीका करून इम्पेरिकल डेटा न जमा करता कारणं सांगून राजकीय आरक्षण जे ओबीसी बांधवाचं आहे त्याचा मारेकरी होऊ नका इतिहास कधीच तुम्हाला माफ करणार नाही केंद्रावर न ढकलता आता तुम्ही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना या राज्याचे जे मंत्री ओबीसी बांधवांच्या संदर्भामध्ये राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी अतिशय गंभीर आहे त्यांचं शिष्टमंडळ पाठवा मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री व या खात्याशी संबंधित मंत्री अधिकारी यांच्यासोबत बैठक करा चर्चा करा बाकी मुख्यमंत्र्यांशी तुम्ही विश्वगौरव नरेंद्र मोदींना हटवण्यासाठी काय करायचं त्या बैठका घ्या चहापाणी करा घरी बोलवा काय डोक्यावर घ्यायचं ते घ्या पण या महाराष्ट्राचं राजकीय आरक्षण ओबीसी बांधवाचं टिकवण्यासाठी आता हम झुकेगा नाही हा पुष्पाचा डायलॉग मारू नका झुकेगा वही जिसमे जान आहे अकडतो मुर्दे की खास पहिचा आहे जास्त आकडू नका ही जनता आहे ही मस्ती जनता उतरवून दे आणि म्हणून ओबीसी राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये शिष्टमंडळ पाठवून त्यांचं मार्गदर्शन घ्या कुठेही यामध्ये अपघाता कमीपणा वाटण्याचं काहीही कारण नाही जी क्षमता अपघात नसते ती दुसऱ्याकडून घेण्यामध्ये कुठेही अडचण नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट